राधा सूर्यवंश टीआरसी यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज धनोत्रयोदशी दिवाळीचा पहिला दिवस। कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमराजाचा पुत्र 16 वर्षी मरणार होता। त्याला मनुष्य रूपी सुख उपभोगता यावे यासाठी राजाराणी त्याचा विवाह केला। विवाहानंतर 14 दिवशी तो मरणार आहे हे त्याच्या पत्नीला माहिती होते। त्या रात्री तिने त्याला झोपून दिले नाही, त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या आणि संपूर्ण महाल हा दिव्यांनी लखलखीत केला। या प्रकाशामुळे सर्परूपी आलेला यम त्याचे डोळे दिपून जातात आणि तो यमलोकी परततो आणि राजकुमारचे प्राण वाचतो। म्हणूनच या दिवसाला यपदीपमान असे म्हणतात अशी कथा आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील आभूषणांची धनोत्रयोदशीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा, टीआरसी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नान याची माहिती जाणून घेऊया टीआरसीच्या व्हिडिओच्या पुढील भागात। टीम राधानू कलेक्शन तर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।